अभिनेता मॉडेल सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालेलं आहे। मुंबईतल्या कूपर रुग्णालयात हार्ट अटॅकनं सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालंय। बिग बॉस 13व्या सीझनचा तो विजेता होता। सिद्धार्थ शुक्लानं अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलेलं आहे। टीव्ही इंडस्ट्रीत त्याचं खूप मोठं नावही आहे। वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी त्यानं अखेरचा श्वास घेतलाय। बिग बॉस, बालिका वधू, खतरों के खिलाड़ी, झलक दिखला जा, सावधान इंडिया, इंडियाज गॉट टैलेंट अशा अनेक मालिका रियलिटी शो मध्ये सिद्धार्थ ने काम केलंय। मालिका इंडस्ट्रीला त्याच्या निधनामुळे मोठा धक्का बसलाय। हंपी शर्मा की दुल्हनिया या सिनेमातून त्याने बॉलिवूड मध्ये पदार्पणही केलं होतं। रात्री झोपताना सिद्धार्थ शुक्लाने काही औषध घेतल्या होत्या, मात्र सकाळी तो उठलाच नाही। रुग्णालयात नेलं असताना हृदयविकाराच्या झटकानं त्याचं निधन झाल्याचं जाहीर झालं। सिद्धार्थनं आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती। 2004 साली त्यानं टीव्हीत डेब्यू केला, मात्र त्याला घराघरात ओळख मिळवून दिली ती बालिका वधू या मालिकेनं। दरम्यान सिद्धार्थ शुक्लानं कुठल्या मालिकांमध्ये काम केलं होतं बघूयात। बिग बॉस सीझन 13 मध्ये त्याने काम केलेलं होतं। खतरों के खिलाड़ी सीझन 7व्यात तो होता। झलक दिखला जा सीजन 6 मध्ये तो होता। यासह बालिका वधू या पहिल्या खरतर मालिकेमध्ये त्याने काम केलं होतं। दिल से दिल तक, इंडियाज गॉट टैलेंट यासह बाबुल का आंगन छूट्या, जाने पहचाने से ये अजनबी, लव यू जिंदगी, हम्टी शर्मा की दुल्हनिया या सिनेमात देखील त्यांनी काम केलं होतं। जन्म हा 12 डिसेंबर 1980 मध्ये त्याचा झालेला होता। मॉडेल म्हणून त्यानं त्याच्या करिअरची सुरुवात केली होती। 2004 मध्ये टीव्ही मालिकेत त्यानं डेब्यू केला होता। 2008 मध्ये बाबुल का आंगन छूटे ना या मालिकेत त्याने काम केलं होतं। सिद्धार्थ शुक्लाला खरी ओळख बालिका वधू या मालिकेतून मिळाली होती। सह्याद्रीची उंची म्हणजे गृहविक्री आणि मुद्रांक शुल्क वसुलीच्या रूपाने राज्य सरकारला मिळणाऱ्या महसुलामध्ये ऑगस्टमध्ये मोठी घट झाली आहे। ऑगस्टमध्ये राज्यात केवळ 1,04,056 घरं विकली गेलीत। मुंबईमध्ये केवळ 6,000 जास्त घरं विकली गेली असून यातून 420 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे। गणेशोत्सव 8 दिवसांवर आला असला तरी सुद्धा मुंबई गोवा महामार्गावरचे खड्डे मात्र कायम आहेत। वडखळ ते नागोठणे, कोलाड, इंदापूर आणि दासगाव ते महाडपर्यंत महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम अजूनही अर्धवट राहिलं, त्यामुळे खड्डे आणि चिखलातूनच मार्ग काढावा लागतो। रेल्वेवरील तिकीट पास काढताना केल्या जाणाऱ्या रोकडविरहित व्यवहाराला चांगला प्रतिसाद मिळत होता, मात्र कोरोना काळात त्याला उतरती कळायला लागली। प्रवाशांच्या संख्येत झालेली घट आणि तुलनेनं अन्य व्यवहारांवर झालेला परिणाम हा त्यामागची मुख्य कारण असल्याचं समोर येतं। मुंबईतील महत्वाकांक्षी अशा वांद्रे वर्सोवा सागरी मार्गाचं काम अत्यंत संथगतीनं सुरू आहे। गेल्या 2 वर्षात केवळ 2.5% काम पूर्ण झालं। ही बाब लक्षात घेता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं कंत्राटदारावर कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। घाटकोपर मानकुर्द उड्डाणपुलावर अपघातांना आळा बसावा यासाठी गतिरोधक बसवण्यात येणार आहेत। उड्डाणपुरावरील वाहनांचा वेग नियंत्रित करून दुर्घटना टळावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। यासाठी 500 मीटर अंतरावर गतिरोधक बसवलं जाईल। यासह CCTV कॅमेरे, गतिरोधक दर्शक फलक सुद्धा बसवले जातील। बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे